स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छता क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2020 अंतर्गत रविवारी घेण्यात आलेल्या हा राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरमध्ये खुल्या गटातील सुनील शिवने, प्रिया शिंदे, 50 ते 60 वयोगटात विश्वास चौगुले, वर्षा आंबेडकर, 61 वयोगटावरील निहुतराम विश्वकर्मा यांनी तर 10 किलोमीटर खुल्या गटात शहाजी सिरूळकर आणि ममता डिसेलकर, 50 ते 60 वयोगटात उदय महाजन आणि विद्या शिरसाट, 61 वरील गटात बजरंग चव्हाण हे धावपटू ठरले. मी प्रत्येक मॅरेथॉनला जातोय, मला म्हणजे मी फर्स्ट सेकंड काढतो. आता आम्हाला ते इकडे कोकण भागात आम्हाला ते झाडी बिडी बघून आम्हाला छान वाटलं आणि रूल पण छान होता आणि वातावरण आम्हाला सूट झालं. काय 5:30 आम्ही प्रॅक्टिस करतो, 5 करतो, एकदा 10 करतो, एकदा 15 किलोमीटर जोरात प्रॅक्टिस करतो. माझं 63 रनिंग चालू आहे. मी 10 किलोमीटरमध्ये सहभाग घेतला होता, फर्स्ट प्लेस मिळाली आणि वसई विरार इतर मुंबई भरपूर प्लेस फर्स्ट मिळाले. शिर्डी आंतरराष्ट्रीय मध्ये फर्स्ट नंबर काढला. बजरंग महादेव चव्हाण, कारगुटी, बुधरगड तालुका. ही अकॅडमी आहे चिपळूणची, शिवरत्न अकॅडमी. अविनाश दादा आमचा प्रॅक्टिस इथूनच आम्ही दररोजची प्रॅक्टिस आमचा अविनाश दादा घेतो सकाळची. आयोजन छान होतं, खूप छान वाटतं. मॅरेथॉन चांगली झाली. मी आजऱ्यावरून आलो आहे, चिमणेगाव. प्रॅक्टिस माझी दररोज असते 10-15 किलोमीटर. नॅशनलला मला 35+ वेटरन्सला मेडल आहे. 20 किलोमीटर धावलो, फर्स्ट नंबर. ह्या 2 महिन्यामध्ये माझ्याजवळ 10 मॅरेथॉन झाले. 10 मॅरेथॉन, 9 मॅरेथॉनला फर्स्ट, 1 मॅरेथॉनला सेकंड. बस 21 किलोमीटर सर्व. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छता क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2020 अंतर्गत रविवारी घेण्यात आलेल्या हाफ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढून आणि खेळाडूंना फ्लॅग दाखवून करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरात उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गौंडळकर, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, साक्षी पेंडणेकर, कृतिका कुबल, पूनम जाधव, कृपा गिरब मोंडकर, शीतल आंगचेकर, शैलेश गावडे, स्नेहल खोबरेकर, डॉक्टर प्रल्हाद मनसेकर, डॉक्टर नामदेव मोरे, प्रदीप वेंगुर्लेकर, डॉक्टर राजेश्वर उबाळे, डॉक्टर आर एम परब, डॉक्टर संजीव लिंगवत, डॉक्टर महेंद्र सावंत, डॉक्टर सोनाली सावंत, डॉक्टर पूजा करपे, शिवदत्त सावंत, पराग मंचेकर, मयूर मंचेकर, शशी परब, दिलीप मालवणकर, विठ्ठल मालवणकर, विश्वास पवार, डॉक्टर रावराणे, डॉक्टर शंतनू टेंडोलकर, डॉक्टर प्रशांत माधव, डॉक्टर अभिवजे, डॉक्टर किरण पाटणकर, माजी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, दाजी परब, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, साहस प्रतिष्ठानच्या रूपाली पाटील यांचा समावेश होता. पूरे हफ्ते का शेड्यूल रहता है, पूरे हफ्ते का शेड्यूल रहता है. कभी फास्ट जो है रनिंग करते हैं, कभी जो है रोड रनिंग करते हैं. ऐसा इस तरह से जो है 70-80 किलोमीटर जो वीकली, एक हफ्ते में 70-80 किलोमीटर हम कंप्लीट करते हैं. हर जगह मैराथन में इंडिविजुअल मेरा 21 किलोमीटर का कई 20वां जो है मेरा वो है मैराथन, 20वां मैराथन. इसके पहले कोल्हापुर में लिया हूँ, रेगेडियन में, लोकमत में लिया हूँ, और पुणे में लिया हूँ, बसई विरार में लिया हूँ, मुंबई में लिया हूँ, कई जगहों पे लिया हूँ, सतारा में लिया हूँ. मी असं सर्वांना सांगेन की लहानापासून म्हणून अगदी वयस्क लोकांपर्यंत की सर्वांनी सकाळी लवकर उठून व्यायाम हा केलाच पाहिजे. व्यायामाशिवाय पर्याय नाही. कितीही पैसा असेल तर शरीर सदृढ असेल तरच पैशाचा उपयोग, नाही तर काही उपयोग होत नाही. तर शरीर सदृढ राखण्यासाठी आपण व्यायाम हा केलाच पाहिजे आणि त्यासाठी धावलं पाहिजे किंवा दररोज 1-5 किलोमीटर तरी चाललं पाहिजे, तरच आपलं शरीर सदृढ राहील. 21 किलोमीटर 51+ वरती पहिला क्रमांक मिळालेला आहे. 1 तास 30 मिनिटे टायमिंग आले माझं. आणि यापूर्वी मी बऱ्याच मॅरेथॉन केलेले आहेत. जवळजवळ 2000 सालापासून आजपर्यंत 110 मॅरेथॉन आहे ही माझी. त्यापैकी 110 पैकी 106 मॅरेथॉनमध्ये फर्स्ट सेकंड विनर आहे आणि 4 मॅरेथॉनमध्ये फर्स्ट प्लेस आहे. तिथलं वेंगुर्ला हाफ मॅरेथॉनचं नियोजन एकदम चांगलं झालं होतं.
रूट पण एकदम चांगला होता, फ्लॅट रूट होता, कुठेही असं म्हणजे गोंधळ होण्याचा काही प्रकार नाही, ट्रॅफिकची काही समस्या आली नाही आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी चांगलं नियोजन झालं. विश्वास चौगुले, कोल्हापूर. माझं नाव सहदेव दिनकर घाडीगावकर आहे. मी कुडाळवरून या ठिकाणी आलेलो आहे. गेल्या वर्षी अपघातामध्ये माझा उजवा पाय काढून टाकावा लागला गुडघ्यातनं. कृत्रिम पायानं मी सराव ठेवलेला होता आणि या तुमच्या नगरपालिकेच्या मॅरेथॉनमध्ये स्वच्छतेचा संदेश घेऊन मी यामध्ये सहभागी झालेलो आहे. मला खूप छान वाटतं. 5 किलोमीटर मी सहभाग नोंदवलेला होता. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक जयराम वांगणकर, प्राध्यापक जे वाय नाईक, दिलीप मालवणकर, विठ्ठल मालवणकर, ऐश्वर्या मालवणकर, किशोर सोनसुरकर, डॉक्टर मकरंद काजरेकर, दिगंबर धोंड, विनायक वारम, निलेश चेनवणकर, रवी वारम यांच्यासह जागृती मंडळाचे पदाधिकारी, नगर परिषदेचे कर्मचारी तसेच वेंगुर्ला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पहिल्यांदाच वेंगुर्ला शहरात आम्ही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि याला आम्ही नाव दिलेलं आहे क्लिनेथॉन, म्हणजे रन फॉर क्लीन वेंगुर्ला असं आम्ही त्याचं टायटल ठेवलेलं आहे. आणि राज्यस्तरीय स्पर्धा भरवले गोवा आणि महाराष्ट्र असे जवळजवळ ह्या स्पर्धेमध्ये 1100 स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असे 3 इव्हेंटमध्ये ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आणि बरोबर सकाळी 6 वाजता 21 किलोमीटरवाले स्पर्धक इथून सुरू केली, त्यानंतर 10 किलोमीटर आणि 6:30 वाजता आणि 5 किलोमीटर यांनी 7 वाजता स्पर्धेला सुरुवात केली. आणि जवळजवळ आता सर्व स्पर्धक आपला इव्हेंट पूर्ण करून आलेले आहेत आणि या स्पर्धेला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे. नागरिकही या स्पर्धकांना चिअरअप करण्यासाठी रस्त्याचे दुतर्फा उभे आहेत आणि त्या सर्व खेळाडूंना चिअरअप करत आहेत. जागोजागी आम्ही जवळजवळ 10 स्टॉल लावलेले आहेत. त्या ठिकाणी खाण्याचे पदार्थ, पाणी आणि मेडिकल किट ठेवलेलं आहे. सर्व खेळाडूंमध्ये उत्साह आहे. सर्व खेळाडूंचं म्हणणं असं आहे की उत्कृष्ट नियोजन झालेलं आहे या स्पर्धेचं. आणि या स्पर्धेमध्ये मी स्पर्धेमार्फत नागरिकांना असं आवाहन करतो की वेंगुर्ला शहर स्वच्छ झालेलं आहे. स्वच्छतेकडे वाटचाल पूर्णत्वास आलेली आहे. वेंगुर्ल्याचा नंबर देशात आलेला आहे. आता स्वच्छतेकडून सुदृढतेकडे असा नागरिकांना मी मेसेज देऊ इच्छितो. सर्व नागरिकांनी आपलं तंदुरुस्ती राखण्यासाठी एक्झरसाईज करा, धावा आणि फिट राहा. मोदी साहेबांचा जो संदेश आहे फिट फॉर फिट मुवमेंट असा जो संदेश आहे, त्या संदेशाचं पालन सर्वांनी करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणूस जर फिट राहिला तरच तो आपलं आयुष्य सुख चांगल्या प्रकारे घालवू शकतो. त्यामुळे सर्वांनी धावा, पळा, एक्झरसाईज करा. हाच संदेश मी नागरिकांना देऊ इच्छितो. कोकण लाईव्हसाठी सुरेश कोलगेकर, वेंगुर्ला.